नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टी आज गॅप डाऊन ओपन झाला आणि एक हाय बनवला आणि त्या रेंजमध्येच भरपूर मार्केट फिरत होतं. तर बँक निफ्टीने आज क्लोजिंग दिला आहे 6,600. तर निफ्टीमध्ये बघूया की काय झालेलं आहे. निफ्टीमध्ये पण गॅप डाऊन ओपन झाला आणि 22,066 ते 22,023 ही आपली एस एम सी लेवल आहे. त्या एस एम सी लेवलमध्येच मार्केट आज कन्सोलिडेट झाला आहे आणि आज भरपूर 2-3 दिवसानंतर मार्केट आज ओपन झालंय. पण भरपूर आज प्रीमियम डीके झाला. भरपूर लोकांना वाटलं असेल की आज मोठी मुवमेंट येऊ शकते, पण पूर्णपणे आज मार्केट साईडवेज राहिलेलं आहे. तर उद्या बघूया की मार्केटमध्ये काय मुवमेंट येऊ शकते. उद्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची लेवल आहे की आजचा हाय म्हणजे 6,786 आणि आजचा लो म्हणजे 6,537. जर समजा आजचा लो ब्रेक केला तर मार्केट 6,355 पर्यंत येऊ शकते. त्यावेळेस ते आपलं पहिलं टार्गेट असणार आहे. त्याच्यानंतर दुसरं टार्गेट असणार आहे 6,266 आणि 6,200. आणि ज्यावेळेस अपसाईडला जर जायचा गेलं मार्केट तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर आजचा हाय म्हणजे 6,786, पण त्याच्या अगोदर 6,720 वरती मार्केट सस्टेन झालं पाहिजे आणि एक चांगला व्हॉल्यूमने आपल्याला ब्रेकआउट मिळाला पाहिजे. त्यावेळेसच मार्केट अपसाईड जायची शक्यता आहे. त्यावेळेस पहिले टार्गेट असणार आहे 6,824, त्याच्यानंतर 6,883 आणि 6,974. तर निफ्टीमध्ये बघूया की काय होऊ शकतं. तर एस एम सी लेवलमध्येच क्लोजिंग झालं, त्याच्या आसपासच क्लोजिंग झाल्यामुळे आपल्याला सध्या तर ह्याच लेवल खूप महत्त्वाचे आहेत. त्या म्हणजे अपसाईडसाठी आपल्याला 22,066 आणि डाऊनसाईडसाठी आजचा लो 21,948. तर ते ब्रेक केल्यानंतर डाऊनसाईडला 21,936 ब्रेक केल्यानंतर पहिलं टार्गेट असणारे आपलं 21,875, त्याच्यानंतर 21,842 आणि लास्ट टार्गेट असणारे 21,800. तर आणि अपसाईडसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 22,066 वरती आपल्याला जोपर्यंत क्लोजिंग मिळत नाही तोपर्यंत आपण अपसाईडसाठी ट्राय करणार नाही. आणि त्यावेळेस पहिलं टार्गेट आपलं असणार आहे 22,110, त्याच्यानंतर ही आपली एस एम सी लेवल आहे म्हणजे 22,200 आसपास मार्केट एक सस्टेन होऊ शकतं आणि तिथून रिव्हर्स फिरण्याचे पण चान्सेस आहेत. असे अपसाईड आणि डाऊनसाईडसाठी आपल्या लेवल्स आहेत. जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि भरपूर प्रॉफिट घ्या. थँक्यू.